पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. मुंबईकरांना खरं तर डबल डेकर बसची काही नवलाई राहिलेली नाही, मात्र आता नवल करावं अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मुंबईकर आता हवेतून प्रवास करणार आहेत. हवेत चालणारी डबल डेकर लवकरच मुंबई शहरावरून घिरट्या घालणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बसते मुंबई में ऐसी चाहिए और वो बनाने के लिए हम लोग भी स्टडी कर रहे हैं. तो वो डबल डेकर बस है, 200 लोग ऊपर के ऊपर हवा में जाएंगे. जैसे ये पवई के पहाड़ से ऊपर निकल के नरीमन पॉइंट तक ऊपर के ऊपर जाएंगे तो ये एकदम आपको आसानी होगी, समय बचेगा. तो ये जो नई नई टेक्नोलॉजी आई है ट्रांसपोर्ट सेक्टर में, उसमें आपकी मदद चाहिए. हवेत उडणारी बस, रोपवे कार, टोलनाके कायमचे बंद अशा घोषणांमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी चर्चेत असतात. नितीन गडकरींनी मुंबईकरांना नव्या प्रवासाचं चित्र दाखवलंय. या प्रवासाविषयीची केस स्टडी झाल्यानंतर आणि सगळ्या यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर पवई ते नरीमन पॉइंट हवेतून प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच साकार होईल. गडकरींनी मुंबईकरांकरता दिलेलं हे गिफ्टच ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता महत्वाची आठवण, ती म्हणजे सगळ्या महत्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या सोशल मीडिया हँडल्सना फॉलो करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात महत्वाचं म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून सर्वात महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळू शकतील. बघत रहा न्यूज 18 लोकमत.